नमस्कार, जय शिवराय सर्वांना आणि आनंद शिडतुरे ब्लॉग्स या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा आपला व्हिडिओ असणार आहे केंजळगडचा. केंजळगड हा सातारा जिल्हा आणि वाई तालुक्यातील हा किल्ला आहे. आणि या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला दोन वाट आहेत प्रमुख, ते म्हणजे वाई मार्गे आणि भोर मार्गे. बघा, हा आहे केंजळगड किल्ला, हा पाठीमागं कातळकडा असणारा मनमोहनगड असं शिवछत्रपतींनी ह्या किल्ल्याचं नाव ठेवलेलं आहे. आणि केळंजा हे पूर्वीचं अजून एक नाव आहे या किल्ल्याचं. तर मित्रांनो, हा आपण किल्ला बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. चला बघूया केंजळगड. हा किल्ला वाईपासून 28 किलोमीटर अंतरावरती आहे आणि भोरपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. जवळच रायरेश्वर पठारही आहे. मुख्य रस्त्याला एक कच्चा रस्ता फुटतो, तिथे केंजळगड असा एक फलक लिहिलेला दिसतो. तिथून पुढे येताच एक वस्ती आपल्याला नजरेस पडते. मित्रांनो, मी आत्ता आहे केंजळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या ओहोळी नावाच्या गावामध्ये. आणि तुम्हाला जर इथून ह्या पाठीमागं बघा, हा पाठीमागं आहे किल्ला, शाळा आहे. आणि या शाळेच्या समोरच्याच भागातून किल्ल्यावरती जायला रोड आहे, म्हणजे जंगलातून वाट आहे केंजळगडला जायला असा एक फलक लावलेला आहे. त्या फलकापासून आता आपण पुढे जाऊया. चला, या वस्तीपासून चढाई करताना आपल्याला झाडीतून बाले किल्ल्यावर जाता येते. पोहोचण्यासाठी संत गतीने चालले तरी 25 मिनिटे पुरेशी आहेत. पाठीमागचं गाव दिसतंय जिथून आपण चढाईला सुरुवात केली होती, त्यामुळे सोबत पाण्याची बाटली अवश्य ठेवा. हा किल्ला छोटासा वाटत असला तरीही चढाई दमछाक करणारी आहे. मित्रांनो, आता आपण येऊन पोचलेलो आहे केंजळगडच्या माथ्यावरती. आणि आपल्या पाठीमागे बघतोय तो आहे केंजळगडचा मुख्य बाले किल्ला. मित्रांनो, हा किल्ला 12व्या शतकामध्ये शिलाहार वंशातील राजा भोज दुसरे यांनी बांधलेला आहे. आणि 1648 मध्ये हा किल्ला आदिलशाहीत गेला होता. आणि 24 एप्रिल 1674 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला गंगाजी गुरुदत्त नावाच्या किल्लेदाराकडून त्याच्यावर विजय मिळवून हा जिंकून घेतला होता. त्याच्या अगोदर शिवरायांकडे या वाई प्रांतातील सर्व किल्ले होते, परंतु हा केंजळगडच उरलेला होता. तो मराठ्यांनी 1674 मध्ये जिंकून घेतला. पण मित्रांनो, काही वर्षानंतर 1701 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला. आणि एका वर्षाच्या कालावधीतच परत मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. आणि पुढे 1818 मध्ये जनरल फ्रिझलर ह्या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला स्वतःकडे जिंकून घेतला. आणि किल्ला जिंकताच त्याने किल्ल्यावरची जी पाण्याची टाकी होती निवडून दिली, कारण त्याचं असं म्हणणं या किल्ल्याचा आश्रय घेऊन आपल्या इंग्रज सत्तेविरुद्ध इथल्या कोणत्याच मराठा किंवा इतर जमातीतील लोकांनी आपल्या विरुद्ध उठाव करू नये किंवा बंड करू नये म्हणून त्यांनी ह्या किल्ल्यांचे नासधूस केलेली होती. तर आता आपण केंजळगडचा पुढचा भाग बघणार आहोत. केंजळगडाचे तासिव कातळकडे, या कडे खालून पुढे येताच केंजळगडाच्या महाद्वाराचे एका बाजूचे ढासळलेले भाग आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला गोमुखी आकाराच्या दरवाज्याचे अवशेष पाहायला मिळतात. केंजळगडाचा हा महादरवाजा असून येथील कमान ढासळलेली आहे. आणि ह्या देवडी पहारेकऱ्यांची. या कमानीपासून कातळकड्याच्या खालच्या भागातून उजव्या हाताला पुढे आल्यानंतर केंजळगडावरती आपण बाले किल्ल्यावरच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांच्या अगोदर उजव्या हाताला आपल्याला एक गुहा पाहायला मिळते. या गुहेमध्ये अनेक रहस्यमयी वाटा असू शकतात ज्या आत्ता सध्या ढिगाऱ्यामध्ये गाडलेल्या आहेत. कदाचित घोडे बांधण्यासाठी जसे आपण कोंढाणा म्हणजे सिंहगडावरती बघतो त्या प्रकारची गुहा असावी. या गुहेतून पुढे येताच आपल्याला एक प्राचीन पाण्याचे टाके पाहायला मिळते, ज्याच्या आजूबाजूला आपल्याला काही जुने बांधकाम पाहायला मिळते. येथून आपण परत महादरवाजाच्या जवळ येऊन पोचतो. मित्रांनो, इतर सर्वच किल्ल्याप्रमाणे इंग्रजांनी या किल्ल्याचे सुद्धा दरवाजे आणि वाटा ज्या मुख्य होत्या किल्ल्यावर चढण्याच्या त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. तरीसुद्धा काही अवशेष आपल्याला पाहायला पाठीमागच्या बाजूला बघा मिळतात. हा दरवाजाच्या बाजूची जी तटबंदी असते त्याचा थोडासा भाग आहे. आणि मागच्या बाजूला आहेत त्या गडाच्या पायऱ्या. महादरवाजाच्या पडलेल्या कमानीतून आपण वरती आल्यानंतर आपल्याला संपूर्ण कातळकड्यात कोरलेल्या 54 पायऱ्या आढळतात. येथे येणाऱ्या पर्यटकांचे हेच मुख्य आकर्षण. या किल्ल्याला जास्त तटबंदीचे बांधकाम आढळत नाही, कारण नैसर्गिकरित्याच या किल्ल्याला कातळकड्यांचे संरक्षण आहे. या पायऱ्यातून वरती आल्यानंतर आपल्याला आपण चढाई जिथून सुरू केली ते छोटेसे गाव पाहायला मिळते.
किल्ल्यावरती चढण्यासाठी हा एकमेव प्रवेश मार्ग आहे. तेथून पुढे पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी ठेवलेला एक मार्ग आपल्याला पाहायला मिळतो. येथे एक दरवाजा असण्याची शक्यता आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचताच झेंड्यापासून उजव्या हाताने गडफेरी सुरू केल्यानंतर आपल्याला एक प्राचीन पाण्याचे टाके पाहायला मिळते. हे टाके उन्हाळ्यातही आटत नाही. या किल्ल्यावरून धोम जलाशयाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण असून देखील या किल्ल्यावर गरजेप्रमाणे बांधकाम करण्यात आलेले आहे. या किल्ल्याची तडभिंत गवतामध्ये झाकून गेलेली आहे. पहिल्यामध्ये पाणी होतं आणि हे पाठीमागच्या बाजूला आहे, हे आटलेलं टाक आहे. पुढे येताच आपल्याला किल्ल्याची काही तडबंदी व तडबंदीमध्ये तोफा ठेवण्याच्या जागा आणि जंग्या पाहायला मिळतात. जवळच खडकातून वाहणाऱ्या जिवंत पाण्याचे ठिकाण आहे. येथे चौकोनी आकाराचे दगडात खोदलेले टाके असून सतत वाहणारा प्रवाह आपण पाहू शकतो. येथून काही पायऱ्यांनी वरती येताच एक किल्ला बांधणीचा जुना चुना मिश्रण करण्याचा घाणा पाहायला मिळतो. काही दुर्गसेवकांनी या चुन्याच्या घाण्याला मोकळा श्वास मिळवून दिल्याचे सहज जाणवते. तेथून पुढे आपल्याला येताच पाहायला मिळतात किल्लेदाराच्या वाड्याची ज्योती. हे पाहिल्यानंतर आपण जातो कडेलोट बुरजाकडे. या बुरजाकडे जाताना आपल्याला समोर रायरेश्वरचे पठार दिसते व बाजूला धोम धरणाचे अप्रतिम असे दृश्य आपण पाहू शकतो. किल्ल्यावरती एकही सावलीची जागा नाही. येथील भाग थोडासा धोकादायक असल्यामुळे पर्यटकांनी येथे स्वतःची काळजी घ्यावी. किल्ल्याच्या या टोकापासून आपण माघारी आल्यानंतर आपल्याला एक समोर इमारत पाहायला मिळते. ही कदाचित दारुगोळ्याचे कोठार असावे. या कोठाराचे अर्धे बांधकाम प्राचीन असून अर्धे पेशवाईत केलेले आपण पाहू शकतो. पुढे येताच आपल्याला आणखी एक चुन्याचा गाणा पाहायला मिळतो. यावरून किल्ल्यावर पूर्वी खूप इमारती असू शकतात असा तर्क करता येतो. पुढे येताच आपण जातो केंद्राईच्या मंदिराजवळ. ही गडदेवता असणारी केंद्राळी याच्या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपली गडफेरी पूर्ण होते व आपण परतीच्या मार्गावर निघतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा. तर चला भेटू.